दिलेला शब्द राजकारणी मंडळी पाळतातच असं नाही, परंतु जुन्नर तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे यांनी एका कुटुंबाला सकाळी शब्द दिला, दशक्रियेला गेले, त्या कुटुंबाला 50,000 रुपयाची मदत देतो असं जाहीर केलं आणि संध्याकाळी स्वतः त्या कुटुंबाला भेट देऊन 50,000 रुपये सुपूर्द केले. खरोखरच सर्वसामान्य माणसाला जपणारा माणूस तो म्हणजे आपला माणूस शरददा सोनवणे. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स. माझा घरात राहिला कोण कोण तुम्ही? ठीक आहे, अजून बरोबर आई वडील कुठे आहे बाबा? आई नाना कुठे? तुझ्या कुठला पाय आहे? आम्ही तिघ. मी मुंबईला असतो, प्रायव्हेट कंपनी. कंपनी घटना घडलेल्या आपल्या हातात नाही. पण आता गाव तुमच्या मागे आहे, तालुका तुमच्या मागे आहे. मी स्वतः आलो, तुम्ही चिंता काय करत कारण. गाव चांगलंय म्हणून 5-6 लाख रुपये जमा केला. खरोखर गाव चांगलंय आपल्या लक्षात ठेवा. सहज शक्य नाही. नर्स म्हणजे तीन भाऊन बहीण का? तुम्हाला खंड्या मध्ये किती मुली कुठे? कुठे भागात? शिवण्यामध्ये चाललंय. ही सोने इथले आपल्या बोरीतलं माहेर कुठले? जाधव. अच्छा, आपल्या जाधवांचे शशी पाटील नेहमी पाटल्या त्यांचे. अच्छा, गणेश गोपीच्या. आणि ते एक सोने. तू कुठले बाबा? मंचरचे. वडगाव काशिंबे. वडगाव काशिंबे तिंगड्यांचे. ते सुनील आवटी सरांचे मिसेस शरदचंद्र मध्ये हे करतात. आळेफाटा शाखेत संचालक होते आपल्या गणेश दूध संस्थेमध्ये 10 वर्ष संचालक म्हणून काम करतात. मुलं त्यांनी कष्ट करून शिकवली. एक क्लास घेतला ना, एक मुलगा याचा कॉम्प्युटर इंजिनियर झाला. ते आपले रबाजी डॉक्टर म्हणून यांचं विशेष आहे. 11 गुंठे जमीन आहे आणि जवळपास 45 गाया सांभाळतात. ते विषयी एक नंबर दूध घातले त्यांनी. आता म्हशीचं गायांचं दोन्ही पहिल्या नंबरचं दूध आहे. याला पहिल्यांदाच मतदान म्हटलं दादांना करायचं. पहिल्यांदाच मतदान केलंय त्यांनी. मला म्हटलं मम्मी कशाला द्यायचं? म्हटलं दादांना आपल्याला मतदान. मी साध्या माणसाने मला आमदार केलं. सगळ्या वरच्या मोठे लोक ज्यांना मी मदत केली ना, ऐश्वर्याने मला फसवलं. सर्व संस्थेत असल्यामुळे ओपन नव्हतं हे करतायत. पण आम्ही म्हणजे सगळ्यांनी ठरवलं होतं तसं. नाही, ही लढाई खरोखर मी सागरला फोन केला होता ना, जेव्हा रिझल्ट लागला ना सागरला आमकडे, मॅडम सगळे म्हणजे दादाच नाही आमदार झाले, सगळी जनता आमदार झाली. तुमची कामगिरीच खूप छान आहे. मला ते जमत नाही, मला जनतेशिवाय करमत नाही. आणि मी माझं घरावर तुळशीपत्र ठेवून 20 वर्ष झाले. आज कोण काम करत एवढं? आणि जनतेचे सुख दुःख, त्यांचे डेव्हलपमेंट, ही काम हा तालुका डेव्हलपमेंट कसल्या मधून हे मी दाखवलं जनतेला. हे माहितच नव्हतं कुणाला. अहो दशक्रियाचं माहित नव्हतं. आत्ता उठून पाहतं त्यांना माहित आहे. शरद व्यवस्थित काम करतो. येऊ का? डोकं काय करतोय का?
बाकी नाही आपण एक फाईल केलेली आहे थोडं एक मुख्यमंत्रीची परत